हाय फ्रेंड्स, अंकिताज कुकिंग मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। तर आज आपण मटन बिर्याणी कशी बनवायची हे बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करायला विसरू नका। तर आपण पाव किलो मटन घेतलेलं आहे, त्यामध्ये पाव कप दही टाकायचं आहे, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ, 3 चमचे आलं, लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट केलेली आहे ती टाकायची आहे आणि हे मटणाला सगळीकडे लागलं पाहिजे अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये 1 चमचा गरम मसाला सुद्धा टाकायचा आहे। परत एकदा हे मिक्स करून घेऊयात आणि हे मटण तासभर असंच ठेवायचं आहे। तोपर्यंत आपण भाताची तयारी करून घेऊयात। तर त्यासाठी मी इथे एक पातेलं घेतलेलं आहे, पाव किलो मटण आहे तर आपण तांदूळ सुद्धा पाव किलोच घेणार आहोत। तर यामध्ये मी 1 चमचा तेल घातलेलं आहे आणि 2 चमचे तूप घातलेलं आहे। आता यामध्ये खडा मसाला घालणार आहोत, तर 4 लवंगा, 1 बदाम फूल आणि 2 दालचिनी, 2 तमालपत्री घालून हे भाजून घ्यायचं आहे। यामध्येच 2 ते 3 चमचे आलं लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट सुद्धा टाकून घ्यायची आहे आणि हे 2 मिनिटं परतून घ्यायचं आहे। मी भातासाठी 1/2 किलो तांदूळ स्वच्छ धुऊन घेतलेला आहे आणि ते 10 मिनिटं तसंच ठेवून दिलेलं आहे। 10 मिनिटं झाल्यानंतर हे तांदूळ यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। यामध्ये कुठलेही जास्त मसाले वापरायचे नाही आहेत, कारण आपण मटणामध्ये ते वापरणारच आहोत। फक्त 1 चमचा बिर्याणी मसाला टाकायचा आहे आणि भात शिजवून घ्यायचा आहे। इथे 1/2 किलो तांदूळ म्हणजे 1 ग्लास तांदूळ घेतलेला आहे, तर 2 ग्लास पाणी टाकायचं आहे, म्हणजे जेवढं तुम्ही तांदूळ घ्याल त्याच्या दुप्पट पाणी वापरायचं आहे। तर मी 2 ग्लास पाणी घेतलेलं आहे यामध्ये। आता हा भात शिजू द्यायचा आहे, वरून झाकण लावूयात, तोपर्यंत आपण मटणाची तयारी करून घेऊयात। यामध्ये 3 लांब चिरलेले कांदे भाजून घ्यायचे आहेत। कांदा पूर्ण लालसर भाजायचा आहे, मध्यम आचेवर भाजायचा आहे। तोपर्यंत इथे भात सुद्धा तयार झालेला आहे, मोकळा मोकळा शिजलेला आहे भात। तर इथे कांदा सुद्धा लालसर भाजलेला आहे। यामध्ये 2 मोठे टोमॅटो बारीक चिरून भाजून घ्यायचे आहेत। टोमॅटो सुद्धा छान शिजेपर्यंत भाजून घ्यायचं आहे, 4 ते 5 मिनिटं लागतात याला। आता यामध्ये दही लावून ठेवलेलं मटण घालायचं आहे। मी डायरेक्ट यामध्ये शिजवून घेणार आहे। तुम्ही हे मटण कुकरला 2 शिट्ट्या देऊन शिजवून घेऊन मग या कांद्यामध्ये टाकू शकता। 4 चमचा बिर्याणी मसाला आणि 3 चमचा लाल तिखट घातलेला आहे। लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात घालू शकता। आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हे मटण शिजवून घ्यायचं आहे।
तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केला नसाल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन रेसिपीज अपलोड करते तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। यामध्ये चवीनुसार मीठ सुद्धा घातलेलं आहे, थोडीशी कोथिंबीर आणि बारीक चिरलेला पुदिना घालायचा आहे। आणि हे परतून घ्यायचं आहे। अजून थोडंसं पाणी लागेल याला शिजण्यासाठी। पाणी थोडं थोडंच घालायचं आहे, जास्त पातळ करायचं नाहीये। तर हे 5 ते 10 मिनिटं शिजू द्यायचं आहे। टोटल 15 ते 20 मिनिटं लागतात हे शिजण्यासाठी। तुम्ही जर कुकरला 3 शिट्या देऊन हे काढलात तर लवकर होईल। तर आता आपण थर लावून घेऊयात। तर एका मोठ्या पातेल्यामध्ये आपण अर्ध मटण असं पसरवून घ्यायचं आहे। सगळीकडे व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे। यामध्ये तयार झालेल्या भातातील अर्धा भात पसरवून घ्यायचा आहे। आता यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूयात आणि बारीक चिरलेला पुदिना सुद्धा टाकूयात। पुदिनामुळे या बिर्याणीला खूप छान टेस्ट येते। फ्राय केलेला कांदा सुद्धा टाकूयात। आता हे बाकीचं मटण सुद्धा आपण यामध्ये पसरवून घेऊयात। आता या मटणावर उरलेला भात पसरवून घेऊयात। यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि बारीक चिरलेला पुदिना सुद्धा टाकायचा आहे। फ्राय केलेला कांदा सुद्धा टाकून घ्यायचा आहे। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही फूड कलर सुद्धा वापरू शकता। आता थर लावून झाल्यानंतर या भाताला 10 मिनिटं वाफ काढून घ्यायचे। डायरेक्ट गॅसवर हे पातेलं ठेवायचं नाही तर खाली तवा ठेवून त्यावर हे पातेलं ठेवायचं आणि वरून झाकण लावायचं आहे। भाताला वरपर्यंत वाफ येण्यासाठी असं चमचा खुपसवायचा आहे। परत एकदा 5 ते 7 मिनिटं हे वाफवून घ्यायचं आहे, बारीक गॅसवर वाफवून घ्यायचं आहे। तर याला छान वाफ आलेली आहे। आता एका साईडने ही बिर्याणी सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊयात। तर तयार आहे आपली मटन बिर्याणी। असेच नवनवीन रेसिपीज घेऊन मी तुमच्या भेटीला पुन्हा येणार आहे। तोपर्यंत बाय बाय।